योग्य पुस्तक योग्य वेळी मिळालं तर आपलं आयुष्य बदलून जात चांगल्या बँकेपेक्षाही चांगल्या पुस्तकात खरी संपत्ती असते वाचन पुस्तक माणसाला प्रेम देतं सुख देतं समाधान देतं नाती देतं ज्ञान देतं शहानपण देतं जीवनामध्ये भक्ती सुद्धा निर्माण करतं वाचनामुळं आपल्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला समजतात वाचनामुळं आपल्याला आपल्या जगाचा आपल्या इतिहासाचा आपल्या स्वतःचा शोध लागतो खरं तर पांढऱ्या कागदावरच्या या काळ्या अक्षरांच्यामध्ये आपल्याला आयुष्याची दिशा देण्याची बदलण्याची जादू आहे आपल्यामध्ये अद्भुत घडवण्याची ताकद वाचनामध्ये आहे पुस्तकामध्ये आहे ज्यावेळेला आपण एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला आयुष्याच्या सर्व बाजू समृद्ध करून जातात थोडक्यात आत्ता आपण काय आहोत आणि यातून भविष्यात काय बनणार आहोत हे परिवर्तन वाचन घडवतं एखादं पुस्तक खरोखरच खूप चांगलं असेल तर आपण त्यातून खूप काही शिकतो आणि खरंच शिकणं म्हणजे वाचल्यानंतर ते प्रत्यक्षात आचरणात आणणं असतं वाचनाच्या अद्भुत शक्तीचं विवेचन करायचं झालं तर इतर कोणत्याही बौद्धिक कृतीपेक्षा वाचन आपल्याला विचार करायला भाग पाडतं आपली कल्पनाशक्ती विकसित करतं आपण स्वतःला आणि इतर गोष्टींना तपासून बघू शकतो आणि यातूनच आपली आपला विकास होतो यातून आपल्याला आपली स्वतःची ओळख होते आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या प्रकारे वाचनाचा आपल्यावर प्रभाव पडतो समस्या सोडवण्यासाठी माहितीचा साठा करण्यासाठी गोष्टी सांगण्यासाठी जगाबद्दलचे संदर्भ मांडण्यासाठी आणि स्वतःबद्दल विचार करण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला वाचन आवश्यक असतं आपल्या पद्धती बदलतात आपले सिद्धांत बदलतात आणखीन वाचनानं खूप गमतीशीर गोष्ट कोणती होते तर वाचनानं आपल्या मेंदूचा आकार देखील बदलतो जर आपण थांबून वाचून आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो हा विचार केला तर आपली मती गुंग होऊन जाते आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर वाचनाचा केवढा परिणाम होतो आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीची समज गहिरी होत जाते खर तर नुसतं वाचायचं असेल तर एकच गोष्ट आपल्याला करावी लागते एक पण ठोस गोष्ट करावी लागते ती आपल्याला श्रीमंत करते ती गोष्ट कोणती असेल तर एक पुस्तक उचला उघडा आणि वाचायला सुरुवात करा जेणेकरून तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या प्रकारे तुमचा विकास होतो अनेकदा पुस्तक वाचनानं माणसाचा भविष्यकाळ घडवला आहे ज्याला भविष्य हवं आहे त्यानं वर्तमान वाचनामध्ये घालवायला हवा जय हो, मंगल हो।